थांबा, असू द्या, आपल्या साहेबाला मुख्यमंत्री पद मिळते, ठाकरे घराण्यात पहिल्यांदा पद मिळते, त्यांनी घ्यायचं ठरवलंय, आता शांतता राखा, शांत बसलो, काय झालं 2.5 वर्षात आमचं? आज जी ती महाराष्ट्राचा चॅनेलवाली आहे ती पुढे, ही चॅनेलवाली पेपरवाली ही ती सगळी म्हणते ती शिंदेसाहेबांनी मंड केलं, शिंदेसाहेब 40 आमदार घेऊन गेले, अरे तुमच्याला का पाया पडतो सांगतो रे, आम्ही 40 जण शिंदेसाहेबाला घेऊन गेलो, शिंदेसाहेब आम्हाला घेऊन गेले नाही, मी तर निघालो आता थांबत नाही म्हणले, यांच्या जळत होतं कुठतं, तरफडत होतो, आम्ही बघत होतो त्या ठिकाणी काय चाललंय 2.5 वर्ष, कोण बघाय आलं नाही आमचं, एक नगर विकास खातं सोडून कुठं निधी मिळाय तयार नाही आम्हाला, हसत होते, आणि माझी तर या सगळ्यांपेक्षा मोठी अडचण, जालू कामते माझा जीवलग दोस्त विद्यार्थी दशेतला, या पुण्यात किती कॉलेजवरून किती युनिव्हर्सिटीत कुठं कुठं भांडणं केली आहे ती मोजायला लावतो, दोघाला 2 तास लागतात, काँग्रेसचं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं, सगळीकडं पळून शिवसेनेत कसा तरी आमदार झालो, 25 वर्षानं आपटत झपटत कसं तर जुळलं एकदा, आणि गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं, त्याचा पक्ष सोडलेला, मारक्या बायलावून बघायची, आता जायला भाडायचं आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला, आता काम कुठं करायचं, जाऊ मध्य प्रदेशात जाऊ, जाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे माझं एवढं पाण्याचं काम मार्गी लावू म्हणून, ह्या सगळ्या अडचणीचा परिपाक झाला प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भूमिकेतून, हे सगळं घडलं मित्र, गारुडूचा गारुडी, खेड्यापाड्यात आता कोण पैसा बिसा देत नाही साहेब म्हणून गारुड्यांनी आता धंदा सुरू केला, त्यावेळी मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरातनी जायला लागली, मुंबईत गेला मंत्रालयासमोर त्या ठिकाणी गारुड्याने खेळ मांडला, 15-20 मिनिटं खेळ केला, कोणी रुपडा टाकला नाही, कारण मंत्रालय ही भिंडी घ्यायसाठी आहे देसाठी नाही, त्या बिचाऱ्याला माहीतच नव्हतं, तिथनं उठला चालत चालत गेला गेठुआ भिंडायला, म्हणलं इथं भारी दिसतंय, म्हणलं जरा फॉरेनची बिरेनची माणसं बिनसं सगळी फिरताना पोरं बिरं बैदे ताजमहल हॉटेल बैदे इथं खेळ केला तर काय ते मिळत, खेळ मांडला त्यानं खडखड खडखड वाजवायला सुरुवात केली, माकडाधी नाचवलं, माकड नाचवायचं झालं, कोण रुपया टाकत नाही, गोल माणसं उभा राहिले, पुन्हा अस्वल खेळवलं तरी काय फरक पडला नाही, पुन्हा नागपुंगीवर खेळवला तरी काय कोण पैसा टाकाय तयार नाही, नजरबंदीचा खेळ त्यानं सुरू केला, कडा ट्यूबा लाईटच्या काढल्या चावून खाल्ल्या, गटा बारकी सापाची पिल्ली घेतली गिळाय चालू केली, दगडं घेतली खडाखडा फोडाय चालू केली, नजरबंद झालेली सगळ्यांची, जपानची जोड एक नवरा बायको आली होती, ती काय म्हणली, काय हे भारत देश आहे का माणसं आहेत का जनावर आहेत, म्हणली हे काचा खातंय दगडं खातंय साप गिळते तरी ह्याला काय होणार, बारका एक पोरग होतं पुरंदर जसा सोडचं, ते म्हणलं कुठं आला आहे तुम्ही, जपान आलो, अरे इथं काय बघता जावा, तिकडे मंत्रालयाकडे त्या राष्ट्रवादीनं अख्खं महाराष्ट्रात तिजोरी गिळली तरी त्यांच्या पोटात दुखलं नाही, आणि ह्याच्या का पोटात दुखायचं आहे म्हणल्या, सगळा हडप करून टाकला 2.5 वर्षात, ना आम्हाला रडायसुद्धा कुठं जागा राहिली नाही, यातून हे झालेला आहे, आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, निक्षून सांगतो, मला आयुष्यात कधी चमचेगिरी कुणाची मी केली नाही करणार नाही, मी ताठ मानानं स्वाभिमानानं राजकारण केलं, वडवाच भोगला पण मी लवलो नाही, कुणालाच लवलो नाही, पण काळजाच्या देठातनं पांडुरंगाकडे तोंड करू शकतो, जीवनात मला नेतृत्व यशवंतराजी चव्हाण साहेब वसंतदादा शंकरराव चव्हाण साहेबांनंतर जर अंतकरणापासून कोणतं नेतृत्व पटलं असेल ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, हे नेतृत्व तळा मी फार याचा अभ्यास केलाय, बारीक चिंतन करत होतो मी काय नेमकं हे आत, हे रसायन वेगळं, कोयनेच्या त्या धरणाच्या काठाला 7-8 एकराची जमीन घरात करायची, आपल्याला या ठिकाणी सांगूल जमीन असो सासवडची जमीन असो मित्रांनो एवढं कष्ट नाही, त्या कोयनेच्या पाण्यात उभा राहून त्या ठिकाणी शेती करणं महान 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 कष्टाचं काम,
तिथं लहानपणी शेती केली तर न झाल्यानंतर तिथं काय पोट भरत नाही बापाडी सांगितलं काहीतरी बकरी ऐकणं जाता म्हणलो ठाण्या घातल्या ठाण्याला गेल्या हातात आली ती रिक्षा झाली रिक्षानं त्या ठिकाणी रुजीरोटी भरत लेकरं बाळ जगव संपूर्ण जीवन तिथं व्यतीत केल्यानंतर आनंद घे साहेबांसारखा एक दैवी शक्ती असलेला महान माणसाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पडला आणि त्यांच्या जीवनाची वेगळी वाटचाल चालू झाली ते आता मुख्यमंत्रीपदापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहे शेतमजुरांचे प्रश्न माहीत पीक येतं कसं पीक जातं कसं पीक उद्ध्वस्त होतं कसं पीक गेल्यावर घरात कसं रडते आई बाप सगळे रडत बसतात ती डोळ्यानं बघितलंय ठाण्यातल्या शहरातली गरिबी त्यांनी पाहिली आणि ज्यावेळी गरिबी पाहिलेला माणूस नेतृत्वावर बसत असतो त्यावेळी त्याच्या हातून ऐतिहासिक मोठं काम होत असतं हा इतिहासाचा दाखला आहे शिवरायांनी असंच पाहिलं होतं जास्त बोलत ना वेळ कमायची मला जाणीव पण मी एवढंच तुम्हाला सांगेन आता इकडं बघू नका तिकडं बघू नका दररोज टी व्ही चालूच राहणार आहे दररोज बातम्या येणारच आहे त्यांचा तडाखा कुठंतरी आम्हाला बसणार आहे आमचा ठोका त्यांना आम्ही टाकणारच आहे कोण कोणाची आता वाट बघाय रिकामं नाही आम्ही काय मेलेलं आहे जो दूध पिऊन आम्ही मी जिथे आहे जो दूध पिऊन आलोय परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात तमाम पुरंदरच्या माझ्या या ठिकाणी जमलेल्या जनतेला पांडुरंगाचा एक भक्त त्याच्या पायरी पसला एक माणूस म्हणून एवढंच तुम्हाला सांगेन घराघरात आता शिंदे साहेबांचा विचार पोचला पाहिजे आज तुम्ही मला बोलवलं या ठिकाणी मला सन्मान दिला सन्मान देत असताना या ठिकाणी मी आता बोलेन निघून जाईन परंतु माझ्या तरुण सहकारी सगळ्या मित्रांना जालूभाऊ तुम्हाला सांगतो गावागावा सभा लावा मी यायला तयार आहे पण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि त्यांचा विचार घराघरापर्यंत पोचवणं हे मावळ्यासारखं तुमचं माझं मित्रांनो काम आहे स्वातंत्र्य मिळवून देत असताना या ठिकाणी 70-80 वर्षाचं वय झाल्यानंतर महात्मा गांधीसारख्या म्हाताऱ्या माणसानं अंगावला कोट काढला टाय काढला पॅन्ट काढली बूट काढला फेकून दिला धोतारे गांगाव पागरले काटे हातात घेतले अख्खा देश वयाच्या 70व्या वर्षी 60 वर्ष वय असताना पिंजून काढला त्या म्हाताऱ्यानं तरुण असताना आता पाच पावलं चालणं आपल्याला अवघड भगतसिंगानं असं असत फाशीचा फंदा घेतला सुभाषबाबूनं लढाई केली हजारो लाखो माणसं तुरुंगात गेले हजारो फाशीवर गेले अनेकांनी तुरुंगवास भोगून या भारत मातेला या ठिकाणी मित्रांनो तुम्हा आम्हाला याकडे स्वातंत्र्य मिळालं भारत मातेच्या शंकला त्यांनी तोडले पण त्याचवेळी शिंदे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो मी या ठिकाणी की हे घडत असतानाच बंगालमध्ये त्या ठिकाणी पाटला भाताच्या शेतीला पाणी देत असताना एका शेतकऱ्यानं सूर्याकडे बघून गाणं लिहिलं आणि ते गाणं आहे कोणतं वंदे मातरम शस्य श्यामल सुजलाम सुपलाम वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी नावाच्या शेतकऱ्यानं भाताच्या रानात चिखलात उभा राहो गायलेलं गीत जसं आपण मोठंवर गातो तसं गायलेलं गीत हेच गीत आता तुमच्यासाठी महत्त्वाचं स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांनी दिलं पण आज आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं आणि पदस्पर्शानं पावन झालेली भूमी भूमी आहे ज्ञानोबा माऊलीची भूमी आहे तुकाराम महाराजांची भूमी तुमची माझ्या संभाजी धर्मवीर संभाजी महाराज या भूमीला सुजलाम सुफलाम करायची अनेक आपली दुःख आहे ते 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला आज पूर्ण होत असताना आज सुद्धा आमची खेड्यापाड्यातली आई बहीण आहे ती मसराय धार काढताना तिचं लुगडं फाटलेलं आहे डाळीबाजी बोर फुलं येताना खचाखच खचाखच हाताला बोटाला अशी काटं टोचतात रक्त निघतं ती फडकी बाया बांधून काम करतात ते रात्रंदिवस 18 महिने ऊस झोपासायचा अनाजा सरी सोडल्यापासून ऊस तोडल्यापर्यंत राब राब राबायचं दार धरा रातचं गेल्यानंतर किती तर साप जाऊन शेतकरी मेलेला आहे त्या महाराष्ट्रात आणि ऊसाचा दर मात्र नेमका काय द्यायचा 1800 रुपये मेला शेतकरी श्रीमंत झाला कारखानदार वजनाचं काटं नहाणारा कारखानदार मला दाखवा त्याचं पाय मला धरायचं आहे आणि इथं साहेब आता आम्हाला तुमच्यावर निर्णय पाहिजे आम्ही आज तुमच्याकडे मागतोय तुमच्या पायाला हात लावून मागतोय त्या गरीब शेतकऱ्यांसाठी द्या शेतमजुरांसाठी द्या दीनदलितांसाठी द्या
राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या बुद्धिमान असलेल्या विद्यार्थ्यांना कलेक्टर झाला पाहिजे, DSP झाला पाहिजे, DYSP झाला पाहिजे, म्हणून त्याला अभ्यासाची अशी दालनं खुली करून द्या. महाराष्ट्र वैभवशाली, तुमच्याशिवाय साहेब कोण बनवू शकत. आणि आता आमच्या अशा का माझ्या सोडा, मी तर तुमचा सैनिकच आहे. आणि मी कसा सैनिक आहे तुम्हाला माहीत आहे. मला अडवायची हिंमत कुणाच नाही. रणगाडा पुढं आला तर अडवी नाही, उडी मारत राजाराम पाटलाची औलाद नाही. ऐट अजिबात जुळणार नाही आपल्या बाबतीत कुणाच. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा साहेब तुमचीच आठवण करून माझा प्राण जाईल. कारण ही क्रांती एवढी सोपी नव्हती तुम्ही केली. जग स्तंभित करून तुम्ही टाकलं. हजरले अमेरिका, हजरलं इंग्लंड, 33 देश हजरले. काय चाललंय महाराष्ट्रात? म्हणून पवारसाहेब सिल्वर ओक मुंबईत, दिलीप वळसे पाटील कॅबिनेट गृहमंत्री विधानभवनात, अजितदादा उपमुख्यमंत्री विधानभवनात, मुख्यमंत्री उद्धवसाहेब आमचे विधानभवनात, सगळी बसल्याती, पोलीस आहेत, DSP आहेत, जिकडं तिकडं बंदोबस्त लागलाय. सट्टा सट्टा सट्टा, एक 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 गडी ठाण्याकडे कवा गेला. ह्या एकाला रे कळलं नाही काय यांचं CID खातं, काय यांची यंत्रणा आहे. पेंगा झुपत बसली होती ना. आम्ही गेलो ग सुरताला गेलो, म्हणते ती कुठं गेले ते बघा. शहाजी पाटील उनका फोन अनरिचेबल. शहाजी पाटील फोनवर सापडत नाहीत. अरे माझ्या बायकोला का महिना महिना फोनवर गावत नाही, तुला का गायचा येण्या का हुडकाय लागला मला. ह्या फोन आता जाताना तुम्हाला देऊ, तुम्हाला नवा घेऊन शिवतारे बापू फोन द्या जाताना. आणि बघा त्यात कवा बायकोला मी फोन पिन केलेला येतो. काय ॲडमिट आहे आता 3 आठवडे झालं. तिचाच आत्ता फोन आता माझा अंगठा जाऊ ऑपरेशन झालं, नीट झालं. हो दी बाया म्हणले ये निवातीची. आम्ही स्वतःला जाळून घेऊन चाललेलो आहे. जास्त बोलत नाही, जाता जाता एवढंच सांगतो. भगतसिंगाला फाशी शिक्षा झाली. भगतसिंगाला फाशीची शिक्षा झाली. सुनसान गाव झालं. पंजाबची संस्कृती मोठी. एका एका घरात कुटुंबातली 20-20, 22-30-30 माणसं राहायला. विभक्त होणं त्यांना आवडत नाही. आणि सुंदर सगळं गाव पडल्यालं वाड्याच्या पटांगणात. गहू नीट करत भगतसिंगाची आई बसली होती. आणि तिघना बैल घरात सून बी हसना, पोरगी बी हसना, लेकरं बी मान खाली घालून बसले ती बारकी बारकी. भगतसिंगचा बाप बाजल्यावर बसून मान खाली घातली. गावातली माणसं येत्या तिथे असाच करते जावा म्हणतो. उठले आणि म्हणले क्या हुआ ऐसा पूरा गाव मे सन्नाटा है, कोई किसको बोल नाही रहे, क्या हुआ? गावच्या सरपंचाने सांगितलं, मा तेरे भगतसिंग को फाशी हो गई. क्यों? नहीं मेरा भगतसिंग ऐसा कोई गलत काम नहीं कर सकता. हो क्यों दी उसके फांसी? कौन ने दी है? मैं देखती हूं. मुझे भगत सिंह को मिलना है. तेरा समझाओ संजय सकाळी नेहले तुरुंगात तेरा भगत सिंह की भेट दी. भगत सिंह गजाड उभा राहिला होता. आय धावत पळत गेली. त्या गालावर हात फिरवला. बेटा क्या हुआ है? क्या किया तूने भगत सिंह? तुझे फांसी हुई. कौन सा गलत काम किया? अरे माँ मैंने कोई गलत काम नहीं किया. तुझसे बड़ी एक माँ है जिसका नाम है भारत माता. अंग्रेज है ना गोरे हरामी, इन्होंने मेरे भारत माता को यहाँ लूटने का धंधा शुरू किया था. साले को गोली मार दी, खत्म कर दिया. क्या माँ किया मैंने? गलत किया? अरे नहीं, अगर तूने ऐसा काम किया है, ओ बड़े साहिब को मैं पूछूंगी भगवान को कि इस कोख से मुझे और 100 भगत सिंह को जन्म नहीं दिए जो मेरे भारत माता की रक्षा करे. कि भगत सिंगाची आई. हा इतिहास तुमच्या माझ्या देशाचा. ज्यावेळी एवढा इतिहास घडवून तुमच्या माझ्या सगळ्या ताब्यात दिलेली भारत माता, हिचं काय चाललंय बघायचं सोडून तुम्ही
आता जास्त बोलत नाही साहेब, जाता जाता एवढं सांग. पवार साहेबांना कॅन्सर आहे, कॅन्सर एवढा मोठा आजार आहे का? जगात मोठा आजार कॅन्सर एवढा नाही. 22 वर्ष काम करते, अजून 22 वर्ष. 5:30 उठते, आंघोळी करते, रुमाल पांढरा गुण असं करून काम चालूच. आणि दुसरीकडं आमचं तिसरंच ओरडत आहे ना आम्हाला शिव्या देत आहे, कशाचं काय आणि कशा. अहो आजारपण बिजारपण ही काय असतंय असावं, तुम्हाला भगवंतानं द्यायला नको तर दुर्दैवानं दिलं मान्य आहे आम्हाला. व तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे होती. इन्चार्ज एकनाथ शिंदे साहेब 6 महिन्यासाठी, आणि आदित्य ठाकरे साहेबांनी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढाय. बघता बघता कुठल्या कुठे राष्ट्रवादी नाही काँग्रेस आम्ही फेकून दिले असते, आम्ही कळसवा दिली असते, पण झालंच नाही. आमचा अजितदादाचा आरडत वरडत 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 हिंडायला लागला ना, आम्ही बघ टी व्हीला बसलो. आमचा नेता कुठं दिसेना, जामा कोणच दिसेना. पण दादासाहेब घोटाळ काय, दादा म्हणाल लय चांगला आहे, मन मोकळा आहे, मन लय चांगलं आहे, पण दादाचा घोटाळा देवानं एकच केला आहे हो, नरडलंय करडं दिलंय. सहज बोला का बापू कवा आला सांगोल्यात, म्हटलं का झालं मेलं धडकीच वरती. मग आता महाराष्ट्र घाबरायला लागला दादाला, दादा या नादा लागू चालत. आम्ही जे केलं आमची शिवसेना वाचवायसाठी, आमची शिवसेना वाढवायसाठी, आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचा विचार महाराष्ट्राच्या घराघरात पोचवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही केलेली आमची मित्रांनो क्रांती आहे. भरभरून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आमच्याकडे खोट्या नाट्या नजरनं कृपा करून पाया पडतो, बघू नका. जे केलंय ते महाराष्ट्रासाठी, केलंय ते शिवसेनेसाठी, जे करणार बी आहेत एकनाथ शिंदे साहेब त्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी करणार आहे. दुसरा त्यांचा कोणता स्वार्थ नाही. जगातल्या विश्वातली गरिबी भोगल्याला तो माणूस आहे, त्या माणसाला श्रीमंतीचं गरीबाचं काय कुणी शिकवू नका. गौतम बुद्धासारखं करुणामय अंतकरण असलेला या महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनंतर कोण लाभला असेल. दारिद्र्यजनं भोगलं त्यालाच गरिबीची चटकं कळत असते, ते एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मिळालेले आहेत. ताकद देऊया, आशीर्वाद देऊया, भरभरून त्यांच्या पाठीशी आपण उभा राहूया. आणि हा आपला तुमचा माझा सगळा महाराष्ट्र सुबत्तेनं आणि आनंदानं भरलेला, शेतकऱ्याचं घर सुखी, शेतमजुराचं घर सुखी, दीनदलितांना सर्व सोयीनं तुम्ही आम्ही त्यांच्यासमोर जाऊ, त्यांच्या गल्लीत बोळात हिंडूया सगळ्यांनी, आणि महाराष्ट्राला उज्ज्वल बनवूया. वेळेअभावी एवढंच बोलतो. आणि जाता जाता आता नेहमीप्रमाणे कागद आलेला आहे, हॅलो रफी भाई, हॅलो काय नेते राव कुठं आहे काय, 3-4 दिवस फोन नाही, आम्ही घाबरून इथे गेलो, म्हणले काय झाले काय चाललंय कळणं, आम्ही टी व्हीला बघतो. काय नाही रफी भाई बिंदा राव, काय राव गुवाहाटी आहे काय, डोंगार काय, झाडे काय, हाटेल समद काय, ओके एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.